एमपीएससी करायची की आहे त्या राजकारणात चालायचं हा म्हणजे द्विधा अवस्था होती माझी. एसटी आणि एसओची प्रिलियम पास झाली होती. तो आयुष्यातला माझा पहिला एमपीएससीचा अटेम्प्ट होता. पण तेव्हा असं झालं की संध्याकाळी मी आता मेन्सला पण क्वालिफाय आहोत, बाहेर जायचं स्टडी करायला वगैरे अशा ह्याच्यात होते. पण संध्याकाळी जेव्हा कळालं माझे बाबा घरी आले, ते बोलले की नाही आता मेन उमेदवार म्हणून तूच आहेस आणि आता उद्यापासून प्रचाराला जायचं आहे. मला कळलं की वर्दीची क्रेज म्हणजे खरंच वेगळी. ते म्हणतात ना एव्हरीथिंग इज टेम्पररी, पण स्वतःला वर्दीत रोज बघणं हे परमनंटच झालं माझं त्या दिवसापासून. 18 नोव्हेंबर 2021 फिजिकलची डेट होती आणि 16 नोव्हेंबर 2021 माझा पूर्णपणे पाय सुजला होता. 2019 रिझल्ट माझा मार्च महिन्यात लागला आणि एप्रिलमध्ये 2021 प्रिलियमचा रिझल्ट लागला की ती पण मी प्रिलियम गेली होती. अशी स्थिती होती की आता माझ्या हातात काहीच नव्हतं आणि असं होतं आता एमपीएससीत आपण राहायचंय की एमपीएससी सोडायची. आज गर्मी हे, कल सर्दी होगी, आज स्ट्रगल हे, कल वर्दी होती. किती दिवस ठेवायचं आज मुलींना, द्या की लाडू, पेढे काय नंतर पण मिळतील.